नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC दुनियेमध्ये आपलं स्वागत आहे. हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना वारंवार अपयश येत आहे व या दुनियेमध्ये नव्याने अभ्यासाला सुरुवात केली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मला समजायला गेली 6 ते 7 वर्षे लागली, ते तुम्हाला लवकरात लवकर समजावे जेणेकरून तुम्ही लवकर यशस्वी व्हाल. कारण MPSC रूपी महासागरात वेळीच दिशा मिळाली नाही तर हे जहाज भरकटत राहते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे अभ्यासाला दिशा मिळेल. कारण ज्या पदाची तयारी आपण वर्षभर जर करणार आहोत तर त्याचा प्लॅन आपल्याकडे तयार असावा. कारण MPSC चे बदलते स्वरूप बघता MPSC मध्ये गाढव मेहनतीला काहीही उपयोग नाही. तर अशा वेळी स्मार्ट स्टडी करणे गरजेचं आहे. चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. MPSC ची स्मार्ट स्टडी सक्सेस प्लॅन 4 टप्प्यामध्ये. तर MPSC च्या अभ्यासाची सुरुवात व शेवट कशा प्रकारे करायचा हे आपण 4 टप्प्यांमध्ये इथे बघणार आहोत. पहिला टप्पा किंवा पहिली स्टेप, सिलेबस, अभ्यासक्रम अनालाइज करणे. म्हणजे आयोगाने आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाचं अनालाइज करणे गरजेचं आहे. त्यातून तुम्हाला पॉइंट आणि सब पॉइंट माहिती होतील, घटक आणि उपघटक, हे गरजेचं आहे. आणि हा सिलेबस जोपर्यंत आपण हे पद मिळवत नाही तोपर्यंत हा सिलेबस आपला पाठ असला पाहिजे. त्यानंतर दुसरी स्टेप आहे ती म्हणजे लास्ट इयर क्वेश्चन पेपर, म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अनालाइज करणे. यातून तुम्हाला 2 प्रकारचा फायदा होईल. पहिलं म्हणजे आयोगाचा माइंडसेट तुम्हाला कळेल, त्यामुळे संभाव्य प्रश्न, अंदाजित प्रश्न येणाऱ्या वर्षामध्ये कसे असतील किंवा कसे असावेत यांचा ट्रेंड तुम्हाला कळेल. दुसरा फायदा म्हणजे 35 ते 40% प्रश्न तुमचे यातूनच सेट होतील. म्हणजे तुम्ही जेव्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये लास्ट इयर क्वेश्चन पेपर जेव्हा रीड कराल, अनालाइज कराल, त्यातून तुम्हाला आयोगाचा माइंडसेट कळेल आणि 35 ते 40% प्रश्न यातूनच तुमचे सेट होतील. तिसरा टप्पा आहे किंवा तिसरी स्टेप आहे बेसिक बुक, ज्याला आपण स्टेट बोर्ड म्हणतो. यातून तुमच्या बेसिक कन्सेप्ट पक्के होतील आणि हे खूप गरजेचं आहे. कारण सर्वात लास्ट स्टेप जे आपण 4 चौथा टप्पा बघणार आहोत तो चौथा टप्पा याच तिसऱ्या टप्प्यावर अवलंबून आहे. बेसिक जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर तुमचा पुढचा अभ्यास चांगला होईल. आता सर्वात लास्ट स्टेप, शेवटचा टप्पा, मी ह्याला महत्वाचा टप्पा म्हणेन, IMP टप्पा सुद्धा म्हणेन, ज्यातून तुमचा सखोल आणि सविस्तर अभ्यास होऊन ज्ञानाची कक्षा तुमची वाढेल. आणि हे खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुमच्या ज्ञानाच्या कक्षा वाढणार नाही तोपर्यंत तुमचा सखोल अभ्यास आणि सविस्तर अभ्यास होऊ शकत नाही. तर चौथा टप्पा आहे आपला रेफरन्स बुक. पण रेफरन्स बुकचं वाचन तरी कसे करावे, कारण खूप सारे विद्यार्थी आहेत की रेफरन्स बुक स्टार्ट टू एंड वाचणारे सुद्धा आहेत. याला मी गाढव मेहनत म्हणेन. पहिलेच तुम्हाला सांगितलेलं आहे का MPSC मध्ये गाढव मेहनतीला काही उपयोग नाही आहे. आयोगाचा बदलचा स्वरूप बघता थोडस स्मार्ट स्टडी करणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारे शेवटचा टप्पा बघत असताना रेफरन्स बुकचा, ते रेफरन्स बुक कशा पद्धतीने वाचले गेलं पाहिजे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. पहिलं म्हणजे टॉपिक टू टॉपिक वाचन करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे अभ्यासक्रमातील पॉइंट, म्हणजे जेव्हा आपण आता मी 3 टप्प्यांची आपण वरती चर्चा केली, पहिला टप्पा आहे तुमचा सिलेबस अनालाइज, दुसरा टप्पा आहे लास्ट इयर क्वेश्चन पेपर, तिसरा टप्पा आहे बेसिक बुक्स. त्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रम अनालाइज केल्यानंतर पॉइंट आणि सब पॉइंट याच्यातून माहिती झालेली असतील. मग ते पॉइंट आणि सब पॉइंट माहिती झाल्यानंतर त्याप्रमाणे वाचन पूर्ण करून घेणं गरजेचं आहे रेफरन्स बुक मधून. म्हणजे तुम्ही आयोगाने दिलेल्या सिलेबस मधील सर्व पॉइंट आणि आतापर्यंत
आयोगाने ज्या उपघटकांवर प्रश्न विचारले आहेत ते तुमचे वाचून पूर्ण होतील रेफरन्स बुकमधून, म्हणजे एकंदरीत तुमचा अभ्यासक्रमानुसार अभ्यास हा पूर्ण झालेला असेल. तिसरं म्हणजे टॉपिक वाचत असताना आता कशा पद्धतीने वाचले गेले पाहिजे, तर टॉपिक वाचण्याआधी त्या टॉपिकवर आयोगाने आतापर्यंत कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत. ते फक्त प्रश्न म्हटलं पर्याय नाही, फक्त प्रश्न एका खालोखाल एक वाचत जाणे म्हणजे तुम्हाला एकामागोमाग एक अशी लिंक मिळत जाईल. म्हणजे आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतोय, कधी कधी एकच प्रश्न असतो पण विचारण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या असतात आयोगाच्या, त्यामुळे आपण गोंधळून जातो. असं न होता टॉपिक वाचण्याआधी आपण अशा प्रकारचे प्रश्न, आतापर्यंत आयोगाने काय प्रश्न विचारलेले आहेत या टॉपिकवर, एखादा टॉपिक घेतला त्यावर आयोगाने आतापर्यंत प्रश्न कसे विचारलेत, ते फक्त एका खालोखाल एक वाचणं गरजेचं आहे. चौथा पॉईंट महत्त्वाचा आहे, त्यानंतर तो टॉपिक रीड करणं गरजेचं आहे, म्हणजे वाचत असताना त्या टॉपिकचं गांभीर्य कळेल व ते चांगल्या प्रकारे वाचन होईल. तो टॉपिक तुमचा चांगल्या प्रकारे वाचन जर व्हायचं असेल तर आधी त्या प्रश्नांची एक्सरसाइज होणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही टॉपिक रीड कराल त्यावेळी तुम्हाला त्या टॉपिकमधील कोणकोणते भाग महत्त्वाचे आहे, कोणते भाग आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, या टॉपिकचं ते गांभीर्य कळेल. आणि शेवटचा मुद्दा आहे, आता तो टॉपिक रीड केल्यानंतर काय करायचं, तर पुन्हा तेच प्रश्न पर्यायासोबत वाचणे गरजेचं आहे, त्यामुळे टॉपिक किती समजलं आहे हे तुम्हाला कळेल. अशा प्रकारे बेसिक रेफरन्स बुकचं वाचन करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात तर तुमच्या अभ्यासामध्ये स्मार्टनेसपणा येईल आणि अभ्यासाला कंटाळा येणार नाही. आता 4 टप्प्यांची पुन्हा एकदा मी रिव्हिजन तुम्हाला करतो. पहिला टप्पा बघितला आपण सिलेबस अनालाइज, त्यातून तुम्हाला पॉईंट आणि सब पॉईंट माहीत होतील. दुसरा टप्पा बघणार आहोत आपण लास्ट इयर क्वेश्चन पेपर, त्यातून तुमचा आयोगाचा माइंडसेट कळेल आणि त्यातूनच तुमचे 35 ते 40% प्रश्न सेट होतील. आणि तिसरा टप्पा बघितला आपण बेसिक बुक्स, म्हणजे स्टेट बोर्डची म्हणावी लागेल पाठ्यपुस्तकं, यातून तुमच्या बेसिक कन्सेप्ट पक्क्या होतील. त्यावर चौथी स्टेप अवलंबून आहे ती म्हणजे रेफरन्स बुक, पण ते रेफरन्स बुकचं वाचन कसं करावं हे तुम्हाला मी सांगितलं आहे. टॉपिक टू टॉपिक वाचन करणं गरजेचं आहे. अभ्यासक्रमातील पॉईंट आणि सब पॉईंट वाचन यात वाचन करणं गरजेचं आहे. टॉपिक वाचताना आधी त्या टॉपिकवर आयोगाने कशाप्रकारे प्रश्न विचारले आहेत ते फक्त एका खालोखाल एक वाचणे, त्यानंतर टॉपिक रीड करणे म्हणजे टॉपिकचं गांभीर्य कळेल व चांगल्या प्रकारे वाचन होईल. शेवटचा पॉईंट, आता टॉपिक रीड केल्यानंतर पुन्हा तेच प्रश्न आणि पर्याय सोबत वाचणे, त्यामुळे टॉपिक किती समजला आहे हे तुम्हाला कळेल. 4 टप्प्यांची यशस्वी चर्चा केल्यानंतर काही सूचना बघणार आहोत. ज्यांना क्लास लावण्यासाठी आर्थिक अडचण आहे, ज्यांना कोणीही मार्गदर्शक नाही, अशा विद्यार्थ्यांनी यूट्यूबमधील कोणतीही एक बुक लिस्ट डाउनलोड करून ती फॉलो करा. 2, वर्षभर निदान एकाच पदाची तयारी करा आणि परीक्षा द्या जे तुम्हाला व्हायचं आहे, म्हणजे अशाच गाडीने प्रवास करा जेथे तुम्हाला पोचायचं आहे. 3, सूचना, परीक्षेला टार्गेट न करता अभ्यास पूर्ण करण्याला टार्गेट करा. 4, सूचना, यशस्वी होण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की यशाची तीव्रता जेवढी तुमची जास्त तेवढा यश तुमच्या जवळ असतो, हे वाक्य कुठेतरी लिहून ठेवा, मनाला शरीराला सांगा, म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला आळस कंटाळा येणार नाही आणि ती तीव्रताच तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभ्यासामध्ये टिकून ठेवेल. आणि MPSC मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हे गरजेचं आहे. अभ्यास तर होणारच, पण ही तीव्रता कमी होऊ देऊ नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा, लिंक पाठवा, जेणेकरून ज्यांना क्लास लावण्यासाठी आर्थिक अडचण आहे, ज्यांना वारंवार अपयश येत आहे, त्यांच्या यशामध्ये थोडा जरी हातभार लावू शकलो तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.